कामोठ्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा लेफ्ट टर्न अनेक वर्षांपासून बंद होता, त्यामुळे येथील वाहन चालकांची मोठी गैरसोय होत होती. या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघातही झाले होते. ही बाब लक्षात घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यात सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिसाद दिल्याने येथील काम सुरू झाले आहे. या कामाची पाहणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केली. कामोठेमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले होते. अखेर येथील कामाचा शुभारंभ झाला असून वर्षभरात हे काम पूर्ण झाल्यावर कामोठ्यातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी पनवेल महापालिकेचे सभापती विकास करत, नगरसेवक जगदीश गायकवाड, दिलीप पाटील, गोपीनाथ भगत, विजय चिपळेकर, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, युवा नेते हॅप्पी सिंग, सुशील शर्मा, युवा मोर्चाचे हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवरांनी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असल्याची प्रतिक्रिया सभापती विकास करत, नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी यावेळी दिली. पुन्हा मुंबई एक्सप्रेस हा रस्ता बऱ्याच दिवस थांबला होता. कामोठकरांची व्यथा लक्षात घेऊन आज आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी या रस्त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून या रस्त्याची आज पूर्णपणे कामाची सुरुवात झालेली आहे. याच्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेबाई, माननीय महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 11:30 याची पाहणी करून आम्ही सर्व नगरसेवक व आमदार प्रशांत ठाकूर साहेब इथे उपस्थित होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की हा रस्ता कमीत कमी एक लाईन तुम्हाला या 2 ते 3 महिन्यात तुम्हाला चालू करून देईल व कामोठ्याचा हा इतका मोठा प्रश्न हा नक्कीच सोडवून देऊ. कामोठ्यामध्ये अनेक लोकांना प्राण गमवावे लागले या हवेमुळे, मात्र दिरंगाई झाली, उशीर का होत नाही, मात्र आज हा रस्ता आज आमच्या कामोठकरांच्यासाठी आणि हा पनवेलच्या रहदारीवाल्यांच्यासाठी हा मोकळा झालेला आहे, याचं श्रेय मी दादांना देतच आहे. परंतु त्याचा फॉलोअप या ठिकाणी आमच्या सगळ्या सन्माननीय नगरसेविका, नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी आरपीआयचे कार्यकर्ते सातत्याने घेत होतो आणि ताकाला जाऊन गाडगे लपवण्यापेक्षा आम्ही प्रॅक्टिकली काय केलेलं आहे. या ठिकाणी सातत्याने जात असताना आमची जी पत्रव्यवहार आहेत ती पत्रव्यवहार आम्ही त्यांना केलेले आहेत. केवळ मोर्चा आंदोलनात आम्ही गप्प बसलो नाही, तर हा ब्रिज होण्यामागे, हा रस्ता चालू होण्यामागे नेमका काय खारगेकरांचा, कामोठकरांचा, कळंबुलीकरांचा, जे आम्हाला उलटं जावं लागतं, अनेक अपघात या रस्त्यावर झालेले आहेत आणि म्हणून आता या अपघातांपासून आमचं कामोठ शहर, पनवेल परिसर मुक्त होईल आणि या ठिकाणी आज जो काम सुरू आहे, हा जो काम, जो रखडलेला काम आज सुरू करण्यासाठी आदरणीय प्रशांत दादा आणि सी पी जोशी यांच्या माध्यमातून आता जो सुरू झालेलं काम आहे.